ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुण्यामध्ये दोन खुनाच्या घटनांनी पुणे शहर हादरलंय. दत्तवाडी आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्रीतून दोघांचे खून झालेत. सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती चौकात मंदारा जोगदंड या तरुणाचा तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रदीप शिवाजी गवळी या तरुणाचा खून झालाय. मंदारा जोगदंड खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मंदारा हा स्मशानभूमीत काम करतो, त्याच्यावर अवैध दारूबाबत दोन आणि मारहाण केल्याचा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो एका दारू अड्ड्यावर काम करत होता. या ठिकाणी असलेल्या काही तरुणांसोबत त्याची ओळख झाली. रात्री दारू पिल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर चार जणांनी मिळून भर रस्त्यात मंदार जोगदंड याचा खून केलाय. तर दुसऱ्या घटनेमध्ये हडपसरच्या 15 नंबर जवळ प्रदीप गवळी या रिक्षा चालकाचा खून करण्यात आलाय. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हा खून कोणी केला त्याचं मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.